यस ब ब बदक क क कणीदार क क खमंग ग ग गोकुलतू हाँ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत असल्याची टीका रज्जब रमदुल चेअरमन यांनी केली आहे. काल नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अशी स्टेटमेंट केलेली आहे की महाराष्ट्र राज्याची आरोग्य यंत्रणा ही ठीकठाक आहे. हे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आहे. खरोखरच त्यांनी आपल्या आरोग्यासंदर्भामध्ये हे वक्तव्य केलं असावं असं आम्हाला वाटते. मी या चॅनलच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधू इच्छितो की सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ही अतिशय खिळखिळी झालेली आहे. या आरोग्य यंत्रणेचा बोजावरा उडलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, या सर्व ठिकाणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणीची सुद्धा बोजावरा उडालेला आहे. कोणत्याही प्रकारे दिलासा मिळत नाही आहे, रुग्णांची हेळसांड होते. या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलच्या ठिकाणी विचारणा केली असता विविध रिक्त पदं त्या ठिकाणी आहेत. डॉक्टर उपलब्ध नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, सफाई कामगार नाही आहेत आणि स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. काही ठिकाणी औषधाचा साठाच उपलब्ध नाही आहेत आणि जमिनीवरची संपूर्ण परिस्थिती वेगळी असताना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री विधिमंडळामध्ये उत्तर देत आहेत की आरोग्य यंत्रणा ही सक्षम आहे. खरोखरच मी या वक्तव्याचा निषेध करतो. आरोग्यमंत्र्यांनी याची संपूर्ण माहिती घेऊन हे स्टेटमेंट करायला होतं. आपण राज्यकर्ते आहात, संपूर्ण जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत. या ठिकाणी सिंधुदुर्गातील परिस्थिती बघता डाटा ऑपरेटर नाही आहे, लॅब टेक्निशियन नाही आहेत, रिपोर्ट वेळेवरती होत नाही आहेत, तपासणी वेळेवरती होत नाही आहेत आणि रुग्णांना कोणत्याही प्रकारचा दिलासा या शासनाकडून मिळत नाही आहे. मला आनंद झाला असता, सिंधुदुर्गवासियांना आनंद झाला असता, कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याकडून रिक्त पदं भरण्यासंदर्भामध्ये आपलं आश्वासन मिळालं असतं तर खरोखरच आनंद झाला असता. कारण हॉस्पिटलमध्ये जे काम करत आहेत, डॉक्टर असतील, स्टाफ असतील, नर्सेस असतील, सफाई कामगार असतील, हे सुद्धा कर्मचारी आहेत आणि यांचाही जीव आपल्याला महत्त्वाचा आहे. यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि रुग्णांची तपासणी करत असताना अपुरा स्टाफच्या माध्यमातून हे अतिशय हतबल झालेलं आहे. डॉक्टर प्रशासन, सगळे हॉस्पिटलचे कर्मचारी हतबल झालेले आहेत. मी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, प्रशासनाचं मी लक्ष वेधू इच्छितो की सिंधुदुर्गातील ही दयनीय झालेली आरोग्याची अवस्था आपण तात्काळ याच्यामध्ये सुधारणा करावी. रिक्त पदं फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार ही सर्व पदं तात्काळ भरण्यात यावीत आणि सिंधुदुर्गवासियांना आपण दिलासा द्यावा. हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गवासियांचे डोळे लागले आहेत की आम्हा सर्वांना आरोग्याबद्दल एक चांगला निर्णय आपल्या माध्यमातून येईल आणि सिंधुदुर्गाच्या जनतेला दिलासा मिळेल. आज संपूर्ण रुग्ण व्यवस्था ही व्हेंटिलेटर वरती आहे. सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो. आमच्यासारखे सर्वसामान्य हे जनतेशी, आरोग्याशी निगडीत 50% आमचा वेळ हा आरोग्यासंबंधित लोकांसाठी जातो आणि आमच्या त्यावेळी लक्षात येतं की ग्रामीण स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत कोणतीही सक्षम आरोग्य यंत्रणा उभी नाही आहे. सलाइन TT सारखे उपचार उपलब्ध नाही आहेत, सर्पदोनसारखे उपचार उपलब्ध नाही आहेत, रिॲक्शन आली त्याला कंट्रोल करण्यासाठी उपचार नाही आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण रुग्णालयाकडे, ग्रामीण रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालयाकडे आणि उपजिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा रुग्णालयाकडे पेशंट हे रेफर केले जातात आणि यामध्ये अतिशय पेशंटांची हेळसांड होते, रुग्णांची हेळसांड होते, जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. मी पुन्हा एकदा तानाजी सावंत यांच्या आरोग्याच्या संबंधित केलेल्या स्टेटमेंटचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात
निषेध व्यक्त करतो। आपल्याकडून आमच्या सिंधुदुर्गची आरोग्य व्यवस्था ही सक्षम न झाल्यास आम्ही रस्त्यावरती उतरू, जन आंदोलन करू, उपोषणाच्या मार्गातून लोकशाही मार्गातून शासनाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करू आणि जनतेसाठी हा आमचा लढा उभा राहील। सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून हा आमचा इशारा आहे की सिंधुदुर्गातल्या जनतेला, रुग्णांना आपण दिलासा द्यावा आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करावी। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।